अश्व पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा चेतक फेस्टिवल मध्ये यावर्षी पहिल्यांदाच अश्व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। त्यासाठी लागणारी धावपट्टी आणि इतर तयारी अंतिम टप्प्यात असून आयोजकांच्या वतीने चेतक फेस्टिवलची तयारी करण्यात येत आहे। फेस्टिवल मध्ये यावर्षी अश्व सौंदर्य स्पर्धा, अश्व नृत्य स्पर्धा, घोड्यांची रेस तसेच अश्व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। त्यासोबत घोडे बाजाराची तयारी पूर्ण झाली असून देशभरातून 1000 पेक्षा अधिक घोडे आतापर्यंत विक्रीसाठी दाखल झाले आहेत। यावर्षी घोडे बाजारात 3000 पेक्षा अधिक घोडे दाखल होण्याचा अंदाज जयपाल सिंह रावल यांनी व्यक्त केला आहे। घोड्यांच्या कसरती आणि रुबाबदार घोडे पाहायचे असल्यास दत्त जयंती पासून सुरू होणाऱ्या सारंगखेडा घोडे बाजाराला हजेरी लावणे आवश्यक आहे। एकूण 1000 घोडे अश्व बाजारामध्ये दाखल झालेले आहेत आणि अजून 1500 ते 2000 घोडे येण्याची शक्यता आहे। दरवर्षीप्रमाणे ऐतिहासिक असा सारंगखेड्याचा अश्व महोत्सव, चेतक महोत्सव यावर्षी सुद्धा मोठ्या उद्यमाने आणि उत्साहाने होत आहे। अजून कोणी येणार म्हणजे प्रमुख पाहुण्यामध्ये मंत्री वगैरे कोणी? आज आम्ही बऱ्याच मान्यवरांना आमंत्रण देणार आहोत, त्याच्यामध्ये त्यांच्या तारखा मिळाल्यावर त्याची आपल्याला वेळेवर त्याची माहिती दिली जाईल। सारंगखेडा यात्रोत्सव 2022 दिनांक 7 डिसेंबर पासून सुरू होत आहे। त्यानिमित्त प्रशासनाची तयारी सर्व पूर्ण झालेली आहे या यात्रेच्या निमित्ताने, तसेच या अनुषंगिक चेतक फेस्टिवलच्या निमित्ताने या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी मॅडम तसेच माननीय SP सर त्याचबरोबर शहादा उपविभागीय अधिकारी यांनी सर्व तालुका प्रमुख तसेच जिल्हा प्रमुख वेगवेगळ्या विभागांचे यांच्या बैठका देखील घेतल्या आहेत आणि स्वतः पाहणी देखील केली आहे। सारंगखेडा यात्रेकरता येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी दत्तमंदिर परिसरामध्ये एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मंदिर ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी दर्शन बारीची चांगल्या प्रकारे व्यवस्था करण्यात आलेली आहे। या वर्षी कोरोना कमी झाल्याने यात्रोत्सव मोठ्या प्रमाणात होईल अशी प्रशासनाची अंदाज आहे आणि त्याप्रमाणे सर्व प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे।